नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील आदर्श कॉलनीतील बाबूराव बाबुळगावकर परिवाराच्या वतीने संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. या संगीतमय भागवत कथेचा समारोप नुकताच करण्यात आलाय. श्रीमद भागवत कथा हा पराक्रम, पुरुषार्थ, संयम, सौजन्य अशा सद्गुणांना परिपुष्ट करणारा अद्वितीय ग्रंथ आहे, असे प्रतिपादन भागवताचार्य गंगाधर कुलकर्णी महाराजांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. त्यांनी अतिशय सुंदर अशी कथा या ठिकाणी सादर केली आहे. आज सांगता नाही, 7 दिवसाच्या प्रयत्नानं आपण जे काही करत आहोत त्याच्या साह्यानं आज आपल्या हृदयामध्ये कथेचा शुभारंभ करायचा आहे आणि आपापल्या निवासस्थानी या कथेचं नित्य हृदय मंदिरामध्ये स्थापना करून त्या हृदयात स्थापन झालेल्या कथेला रोज आवाहन करायचं आहे की हे भगवती, हे कथा माता, कथा माझी आई आहे, हे कथा सद्गुरु, कथा माझी सद्गुरु आहे. आणि म्हणून सकाळी उठावं, देहशुद्धी झाली, स्नान करून थोडं देवासमोर बसावं, बाबूकाकांच्या घरी कथा झाली होती याचं स्मरण करावं. कथेतलं जे आहे मर्म, आपण पहिल्या 3 दिवसामध्ये हा प्रयास केला की कथेतलं मर्म समजून घेण्याचा, तर त्या ग्रंथाला आवाहन करावं, ग्रंथरूपी सद्गुरूला आवाहन करावं. काय म्हणावं? सद्गुरु यावे मम भजने सादर हावे, सद्गुरु यावे मम भजने सादर हावे, सद्गुरु यावे मम भजने सादर हावे. एक लक्षात घ्या, या कथारूपी सद्गुरूला आमंत्रित केल्यानंतर जर आपण आपल्याच कामात गुंतून राहिलो तर ते आवाहन सार्थक होणार नाही. आल्हाददायक संगीत, आनंददायक विवेचन, खुमासदार वक्तृत्व तथा हृदयस्पर्शी कथा निरूपणाने त्यांनी श्रोत्यांची मने जिंकत आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या भागवत सप्ताहात संहिता पाठाचे विवेचन श्री क्षेत्र वृंदावन धाम निवासी वेदमूर्ती वेदांत जोशी यांनी केले. कथेची संगीत सातसंगत मुकुंद कुलकर्णी, तबला सुधाकर पाटील, कथा गायन गायत्री पाठक व मधुरा बाभुळगावकर यांनी केले. अतिशय उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी कथा संपन्न झाली आहे. या कथेसाठी भाविक भक्तांची मोठी उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.